हरियाणा नंतर महाराष्ट्रातही सुद्धा विधानसभेचे आता वारे वाहू लागले आहेत आणि आम्ही आलेलो आहोत कामठी विधानसभेच्या मौदा तालुक्यात, जिथे वाकेश्वर ग्रामपंचायतचे काही लोक आमच्यासोबत इथे आलेले आहेत. आढावा घेऊया की मागील 5 वर्षात जे इथले स्थानिक आमदार आहेत आणि जे त्यांची टर्म राहिलेली आहे टेकचंद सावरकरची नेमकी कशी राहिलेली आहे ते आलेले आहेत, इथल्या समस्येचा आढावा घेऊया. आपलं नाव सांगा. शंकर सपाटे. शंकरजी, काय म्हणाल मागील 5 वर्षात वाकेश्वर ग्रामपंचायत मौदा तालुक्यात येतो, काय काय कामं झाले? काहीच काम नाही साहेब, काहीच काम नाही झाले साहेब. काय काय काम व्हायला पाहिजे? काही म्हणजे आता पानर सुधीर तुरसं होते साहेब, माझ्याकडे 4 वर्षापासून मी धंदा करतो म्हशीच्या, गवत आणायला महाग हो साहेब. पानर असा काही नाही, सायकलनं गवत आणतो, बंडी डोक्ष्या आणतो साहेब, काय करता, बहुत समस्या गंभीर आहे. आमदारांना ह्याची कल्पना नाही? आमदारांना काही कल्पना नाही, काय तात्पुरते बोलते साहेब, नंतर म्हणजे आमच्या काम कुठे झालं साहेब म्हणतात. दौरा केला कधी आमदार? नाही ना, कधीच नाही. कधी झाले? कधीच नाही साहेब. आपलं नाव सांगा काका. केला होता आमदारांना मी 2 वेळा अर्ज दिली. आपलं नाव सांगा. अरुण गडे, हरिरामजी गडे, वाके. अरुणजी, काय म्हणाल 5 वर्षात सरांनी म्हटलं की काम झाले नाही, तुम्ही काय? काहीच काम नाही सावरकर साहेबाकर, मी 2 वेळा लेटर दिले पण त्यांना काहीच माझ्या काम नाही केला. म्हणलं हे पानं रस्ता मी खाली जाऊ नाही सकत, माझी समस्या खराब आहे म्हणलो, माझ्या ऑपरेशन झाला म्हणून मी म्हणलो कसा जावा होते. त्यांना काही हो करून देईन करून यंदा आता आलता आम्ही रोखला होता, म्हणे नाही तुमच्या होऊन आता खाल लागता काहीच नाही, पण दिवाळी नंतर होईल म्हणे, काहीच काम तो करून सगळं नाही. आता काय करणार? काय काय कामं घेऊन तुम्ही त्यांच्यापर्यंत गेले? हे पानर रस्त्याचे नेलते साहेब, पानर रस्त्याचे नेलते म्हणलो, पण त्यांना काहीच काम नाही केलं. आम्हाला दुसरा काय नाही, पानर रस्ताच पाहिजे. मागील 5 वर्षात काय म्हणाल की समाधानी या तुम्ही या वाकेश्वर ग्रामपंचायत? नाही. का बरं? वाकेश्वर ग्रामपंचायत मध्ये कामं तसे पाहिजे तसे झाले नाही. आमदारांनी काय केलं? आमदारांनी रस्त्यासाठी पाण्यासाठी असे काही खास काम नाही. जेव्हा काम घेऊन जातात काय म्हणतात? आमदार होईल म्हणतात. आपण काय म्हणाल? आपलं नाव सांगा. मुनेश्वर गणपत सपाटे. काय म्हणाल तुम्ही? या 5 वर्षामध्ये आमच्या इलाक्यात कुठंच काम झालेलं नाही. आमदार आले 2 वेळा, आम्ही त्यांना निवेदन दिले, ग्रामपंचायतमध्ये आले होते, त्यांनी विचारला साहेब का तुमचे 5 वर्ष भोगत आले आणि आमच्या गावची एकही परिस्थिती अशी रस्त्याची सुधारली नाही का बा, तर ते बघ आसमान पट थांबा, पावसाळा निघू द्या, फटाफट काम करून देऊन त्या मागं समजा उद्धव ठाकरेची सरकार बसली होती तेव्हा आपण आम्ही विचारला, तर म्हणजे आमचे सरकार नाही, आता तुमचे सरकार बसल्यावर आता काय नाही करत तुम्ही, तर म्हणजे आता थांबा 2 दिवस थांबा, 2 महिने थांबा, 4 महिने असे करता करता हे 3 दिवस लोटले, आता दुसऱ्या चुनाव आला. हे अशी भाडकवी सरकार आहे, का करावं तुला कष्ट करायचं? काका काय म्हणाल तुम्ही? आमदारांकडून खुश आहात तुम्ही टेकचंद सावरकर? अशी या पाण्याशिवाय जो तुला काय नाही, पाण्यासाठी होम सावरकर आला होता, होम म्हणला करतो म्हणला, मग म्हणावचे पैसेच नाही म्हणे. मग किती दिवसाची हे समस्या? या 5 वर्ष झाले. आपलं नाव काय? जयदेव लक्ष्मण म्हणून होते. 5 वर्षात आले का इथे सावरकर बघायला? त्या दिवशी आले होते मग, तसंच घोषणा केल्या होत्या करून करून म्हणाल, पण हो म्हणलं पण आलंच नाही त्यापासून. आता निवडणुकीच्या वेळेस पुन्हा येणार आहे, काय म्हणाल तुम्ही त्यांना? निवडणुकीत वोट मागायला येणार आहे, सांगून ना का पाणी रस्ता सुधारवा मग वोट घ्या. तर बघू शकता तुम्ही की हे वाकेश्वर ग्रामपंचायत मौद्या तालुक्यात येते, नेमकं कामठी विधानसभा क्षेत्रामध्ये. हा सीधा प्रश्न होता आपल्या गावकऱ्यांना, हे गावकरी आहेत आणि त्यांच्याशी आम्ही थेट संवाद साधला, मागील 5 वर्षाचा आढावा घेतला, त्यांचा रिपोर्ट कार्ड जाणून घेतला. नाराजगी आहे कुठे ना कुठे या लोकांची आणि स्थानिक लोक टेकचंद सावरकरवर वाकेश्वर ग्रामपंचायतमध्ये नाराज आहे. तर बघत राहा VKB न्यूज, मुकेश हिडाऊ सोबत, नमस्कार.